हाय फ्रेंड्स, वेलकम टू धनश्री किचन। तर आज आपण बनवणार आहोत मिक्स शिरा। मिक्स शिरा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, ते बघूया आपण। तर मिक्स शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी रवा आणि विलायचीची पूड आणि गूळ, ड्रायफ्रूट आपल्याला आवडीनुसार घेऊ शकता आपण, आणि तूप। तर चला मग आपण बघूया। पहिल्यांदा आपण पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यात आपण एक चमचा तूप टाकणार आहोत। तूप टाकलं आपण तर तूप थोडंसं गरम झाल्यावर आपल्याला त्यात रवा भाजून घ्यायचा आहे। आणि आपण जे रवा आणि गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आपल्याला वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे, कारण सगळ्यांचा टायमिंग हा वेगवेगळा आहे। कारण रवा थोडा उशिरा भाजतो, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा रवा भाजून घेते। तर आपल्याला रवा लालसर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला। आणि तूप तुम्ही भाजताना थोडं थोडं करून टाकू शकता, दोन दोन चमचे। तर रवा पण चांगला भाजून घ्यायचा आहे तुपात। तर मी जाड रवा घेतला आहे, ते बारीक घेतलेला नाही आहे। आणि रवा गव्हाचं पीठ आणि बेसन मी सेम घेतलेलं आहे। आणि त्यासाठी गूळ, जर हे सगळं मिश्रण दीड वाटी झालं असेल तुमचं, तर त्यासाठी गूळ तुम्ही सपाट वाटी घेऊ शकता, म्हणजे गोड होईल। आणि जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी गूळ घेऊ शकता। आता रवा आपला भाजून झालेला आहे, मी तो रवा बाजूला काढलेला आहे। त्यानंतर आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत सेम तसेच, त्यात दोन दोन चमचे तूप टाकून भाजून घ्यायचं आहे। तूप असं टाकायचं की आपल्याला पूर्ण त्यात पातळ झालं पाहिजे, पूर्ण ते मिश्रण कोरडं कोरडं नाही भाजून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा पाणी टाकणार आहे तेव्हा शिरा वाफताना व्यवस्थित वाफणार नाही। त्याच्यामुळे दोन दोन चमचे करून आपल्याला असं व्यवस्थित गव्हाचं पीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे। आणि गव्हाचं पीठ लालसर भाजायचं आहे। आणि आपण नेहमी नेहमी रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर ही युनिक रेसिपी करायला काहीच हरकत नाही मित्रांनो, कारण ही खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। तर आपलं गव्हाचं पीठसुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया। त्याच्यानंतर बेसनसुद्धा आपल्याला असंच लालसर भाजून घ्यायचं आहे। तूप दोन दोन चमचे घालायचं आहे। आपण तिन्ही सेपरेट सेपरेट भाजलेलं आहे, व्यवस्थित भाजायचं आहे आपल्याला, मंद आचेवर भाजायचं आहे तिन्ही, गॅस मोठा करायचा नाही आहे। त्याच्यानंतर हे बेसनसुद्धा असं लालसर भाजून घ्यायचं आहे। आता बेसनसुद्धा भाजून झालेलं आहे व्यवस्थित लालसर, तर तेही आपण काढून घेऊया। ते काढून घेतलेलं आहे आणि आता हे तिन्ही सेपरेट सेपरेट भाजलेले मी फक्त एकत्र करून पॅनमध्ये गरम करणार आहे, तेही फक्त एक मिनिटासाठी। फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आपण ते वेगवेगळं भाजलेलं आहे। हे सुद्धा एकत्र केलेलं आहे। आता आपण एकत्र केलेलं मिश्रण असंच एका साईडला ठेवायचं आहे। आणि आता मी गूळ घेतलं आहे, तर त्याच्यात एक ग्लास पाणी घालणार आहे मी एवढ्या मिश्रणासाठी। जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही दीड ग्लास घालू शकता, पण मी शिरा थोडासा मोकळाच बनवणार आहे म्हणून मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे। आणि मी त्याच्यात आता गूळ घालणार आहे। हे मी गूळ घेतलेलं आहे ते बरोबर गोड होईल इतपत घेतलेलं आहे। जर तुम्हाला कमी गूळ खायचं असेल शिरा तर तुम्ही कमी गूळ घेऊ शकता। आणि यासाठी आपण साखरेचा सुद्धा यूज करू शकतो, पण मी इथं गुळाचा शिरा गुळाचं करत आहे त्याच्यामुळे गूळ यूज केलेला आहे। तर आता या मिश्रणात आपल्याला गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे। मी गूळ हे गाळून घेतलेलं आहे कारण त्यात खडे वगैरे असू शकतात म्हणून सेपरेट। आणि गुळाचं पाणी जर कमी पडलं तर तुम्ही गरम पाणीसुद्धा वरून घालू शकता, आणि जास्त झालं तरी काही हरकत नाही, तुम्ही ते फ्रीजमध्ये बाजूला ठेवू शकता किंवा नंतरही यूज करू शकता। तर मी ते पाणी असं घातलेलं आहे आणि हलवायचं आहे आपल्याला थोडं। आणि थोडं जर आपल्याला वाटलं जर पाणी कमी पडलंय किंवा जास्त झालं आहे, कमी पडला असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता। हां, थोडंसं पाणी टाकावं लागेल असं वाटते मला, तर मी थोडं पाणी टाकून देईल। आणि आता थोडंसं हलवून
मी वाफ येईपर्यंत त्याला झाकून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी. आता ही मी झाकण काढलेलं आहे. त्याच्यानंतर त्यात मी वेलची पूड टाकणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट हे घालून हलून आणखीन आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवून वाफवायचं आहे, म्हणजे आपला शिरा चांगला वाफेल. आपण हे तिन्ही मिश्रण एकत्र केल्यामुळे शिरा खूप टेस्टी लागतो. बेसनची, रव्याची आणि गव्हाच्या पिठाची चव त्यात उतरते, त्याच्यामुळे हा शिरा खूप टेस्टी लागतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आता मी हे सर्व करत आहे. आपला शिरा तयार झालेला आहे. हा शिरा खूप टेस्टी लागतो, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. कारण आपण नेहमी रव्याचा शिरा करतो, पण हा युनिक पद्धतीने केलेला शिरा तुम्ही घरी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.